बातमी सांगली मधून सांगली काँग्रेस मध्ये उमेदवारीवरून संघर्ष उफाळण्याचे चिन्ह आहेत। जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील हे गट उमेदवारीवर ठाम आहेत। सांगली मधली ही बातमी आपल्या समोर येते। सांगली मध्ये काँग्रेस उमेदवारीचा घोळ मिटता मिटत नाहीये अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाली आहे। सांगली मध्ये काँग्रेस मध्येच उमेदवारीवरून संघर्ष उफाळेल की काय अशी स्थिती निर्माण आहे। मी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि काँग्रेस पक्ष हा आम्हालाच उमेदवारी देईल असा आमचा विश्वास आहे आणि येत्या 2 दिवसात माझी उमेदवारी ही निश्चित होईल आणि ही उमेदवारी ही जनतेची उमेदवारी असणार आहे, आमच्या कार्यकर्त्यांची उमेदवारी असणार आहे। कारण गेली 8-9 वर्ष आम्ही जनतेत आहोत। मला व्यक्तिशः विश्वास वाटते की पक्षश्रेष्ठी माझ्यावर विश्वास ठेवतील। आमचे नेते आमदार डॉक्टर विश्वजीत कदम, विशाल पाटील असतील, हे सर्वजण माझ्या पाठीशी राहतील असा विश्वास आहे। आणि अर्थात राज्यातले नेते आणि यांचंही पाठबळ नक्की लाभेल अशी आशा आहे। या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी, पाहूया। ज्या सांगलीमधून संपूर्ण महाराष्ट्रातली उमेदवारी वसंतदादा वाटायचे त्याच सांगलीमध्ये काँग्रेस नेतृत्वासमोर उमेदवारी द्यायची कुणाला हा पेच प्रसंग निर्माण झाला आहे। अवघ्या 2 ते 3 दिवसावर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शिल्लक असताना अजूनही सांगलीच्या काँग्रेसची उमेदवारी कुणाला द्यायची हा प्रश्न मिटलेला नाही। विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे, या उमेदवारीवर दावा केला आहे, तर दुसरीकडं जयश्री वहिनी पाटील याही उमेदवारीवर ठाम आहेत। त्यामुळे काँग्रेस नेतृत्वासमोर आता काँग्रेसची सांगलीची उमेदवारी कुणाला द्यायची हा पेच प्रसंग निर्माण झाला आहे। अवघ्या 2 दिवसावर उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम मुदत आहे, मात्र तरीही सांगलीच्या काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ अद्याप मिटलेला नाही। त्यामुळे या 2 नेत्यांच्या हट्टासमोर काँग्रेस नेत्यांना आता काय करावं लागेल हे काँग्रेस नेतेच ठरवतील। मात्र या 2 दिवसात कुणाला तरी उमेदवारी द्यावी लागेल आणि कुणातरी नाराजी ही करावी लागेल हे मात्र निश्चित आहे। या दोघांच्याही युद्धामुळे मात्र काँग्रेस कार्यकर्ते पुरे गोंधळून गेले आहेत। त्यामुळे काँग्रेस उमेदवारीचा वाद लवकरात लवकर संपवावा आणि एकदाच आम्हाला कामाला लागण्यासाठी सूचना द्याव्यात असा सूर आता काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करत आहेत। दीपक चव्हाण, सांगली।